आषाढी एकादशी निमित्तानं पार्थ पब्लिक स्कूल पाथर्डीच्या वतीनं विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींची दिंडी काढण्यात आली. दिंडीमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले. टाळमृदुंगाच्या तालासुरामध्ये कोरडगाव चौकापासून ते शेवाळी गल्लीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत दिंडी पूजन आणि आरती करून ती विसर्जित झाली. शाळेमधील विद्यार्थ्यांनी टाळांच्या सुमधूर निनादामध्ये सुंदर पावलांचं दर्शन दिलं. तसेच मुलींनी विठ्ठल रुक्मिणी तसेच सर्व संत मंडळींच्या वेशभूषेमधील सहकारी विद्यार्थ्यांचं स्वागत ढोल ताशांच्या सुरामध्ये लेझिमनं केलं. उपस्थित नागरिक आणि विद्यार्थ्यांचे पालक यांनी मुलांच्या या कार्यक्रमाला भरभरून दाद दिली. तर यावेळी विद्यार्थ्यांनी वेशभूषाही साकारल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेमधील शिक्षिका सुनीता बोरुडे, राधिका गुजर, शिक्षक चेतन सोनवणे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केलं. या दिंडी सोहळ्याबाबत पार्थ पब्लिक स्कूलचे शंतनू राजळे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पार्थ पब्लिक स्कूल पाथर्डी या आपल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने पाथर्डीमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पूर्ण बाजारपेठेतून आषाढी दिंडीचा एक चांगला उपक्रम दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही सादर केलेला आहे. आणि या दिंडीमध्ये शाळेतील जवळपास 300 मुलं, 20 शिक्षक आणि इतर सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी चांगला सहभाग नोंदवला. आणि अगदी काळमृदुंगाच्या तालासुरात खूप छान असं दिंडीचा कार्यक्रम इथे त्यांनी आयोजित केलेला आहे. या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांचं सर्वांचं सहकार्य, पूर्ण व्यवस्थापन कमिटी जी आहे शाळेची ती सुद्धा, आणि मॅनेजमेंट संस्थेचं मॅनेजमेंट, शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी सर्व सहभागी विद्यार्थी यांनी खूप चांगलं उत्स्फूर्तपणे असा एक खूप छान प्रोग्राम सादर केलेला आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार. मुख्याध्यापिका मयुरी राजळे आणि शंतनू राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष अर्जुनराव राजळे, उपाध्यक्ष शिवशंकर राजळे तसेच सचिव डॉक्टर हर्षल चितळे यांनी मुलांचं विशेष कौतुक केलं. अमोल कांक्रियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.